again. Redskins. बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल पग निनाद. आता वाजले आहेत 4 PM. आपण एकदम भारी ठिकाणी जाणार आहोत आज, जे जगात फक्त 3 ठिकाणीच आहे. लिहून घेतलं आहे मी, टेन्शन नाही घ्यायचं. एक आहे डेव्हिल पॉश पाईल इन कॅलिफोर्निया, तर हा आहे त्याचा पिक्चर. सेकंड आहे डेव्हिल्स टावर इन वियॉमिंग, जे पण असेल. आणि तिसरं जिकडे आज आपण जाणार आहोत हे आहे आपल्या मुंबईमध्ये. तर हे बेसिकली आहे जे 66 मिलियन इयर्स अगोदर, जे मराठीत बोलायचं गेलं तर 66 दशलक्ष वर्षापूर्वी. हां, तर 66 दशलक्ष वर्षापूर्वी आपल्या अर्थमध्ये, पृथ्वीवर, एक वॉल्केनो इरप्ट झालेला, जेणेकरून सगळे डायनॉसर सगळे मेलेले. तर ह्या इरप्शनमध्ये मोल्टन लावा जो बाहेर यायचा पृथ्वीतून, तर त्याचं बॅसल्ट रॉकमध्ये कन्वर्ट झालं. आणि ह्याचाच हा एक स्ट्रक्चर आज आपण बघणार आहोत, जो आहे आपल्या मुंबईमध्ये आणि अंधेरीमध्ये. आणि हे फक्त जगात 3च आहेत, 3. सो विचार करा, एवढी स्पेशल जागा आपल्या घरापासून एवढा जवळ असून आपल्याला माहीत नाही. तर चला लवकर दादा, चल लवकर काढ स्कूटी आणि जाऊया अंधेरीला. हो ताई, माहिती आहे दिवाळीचा फळा बनवायचा आहे, पण 5 मिनटं, चला लवकर जाऊया. डायरेक्ट आता त्या लोकेशनवर भेटूया. फायनली आपण पोचलो आहोत अशा लोकेशनला जी जगात फक्त 3 आहे, आणि त्यातली एक आहे मुंबईमध्ये गिल्बर्ट हिल. सो आपल्याबरोबर आज आहे ब्लॉगर अक्षय. नमस्कार. काय मग, लाईक सगळं बोलायच्या आधी लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल, त्याच्या कारण तुम्ही केलंच असेल. माझ्या चॅनलचं नाव आहे AKS व्लॉग. आणि हा अक्षयचा सेटअप बघूया, सेटअप चालूच आहे. टाईम लॅप्ससाठी 1+ मोबाईलने शूट करतो भाव, मोठी माणसं. सो हा जो गेट आहे, इकडून आम्ही एंट्री केली अंधेरी स्टेशनवरून, हार्डली 5 मिनिट्सवर आहे. तिकडून एंट्री करून हा मैदान लागतो, आणि मैदानाच्या जस्ट समोर ही आहे गिल्बर्ट. आजची जागा एकदम म्हणजे गजबजलेल्या अंधेरीमध्ये आहे. मी बघाल सगळीकडे आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे एकदम मोठ्या प्रमाणात, आणि ह्याच्यात आपलं छोटंसं दुरपटलेलं गिल्बर्ट. चला आता आपण वर जाऊया, पण वर एक सुंदर मंदिर आहे. तर इकडून हा रस्ता जातो वर, पायऱ्यांनी आपल्या वर चढायचं आहे. तर ह्याची जी उंची आहे ती आहे अप्रॉक्सिमेटली 200 मीटर. तर विचार करा, एवढा मोठा लावा, मोल्टन लावा, रेसॉल्ट रॉकचा हा अख्खा माउंटेन आहे, त्याचा इतिहास खूप जास्त वेगळा आहे. चला आपण वर जाऊन बोलू. सो हा आहे गावदेवी दुर्गा ट्रस्ट देवस्थान. तर गिल्बर्ट हिलला बेसिकली तिकडे तुम्ही दिसेल झेंडा दिसेल, तर तिकडे आहे मंदिर आपलं. तर इकडून पूर्ण पायऱ्या तू आपल्याला आता चढत तिकडे टॉपला पोचायचं आहे. फायनली पोचलो आहे. अराऊंड 350-350 पायऱ्या होत्या. आणि बघाल तुम्ही, सुंदर असं गार्डन बनवलं आहे आणि एक सुंदर देऊळ बनवलं आहे. तर हे सगळ्यात भारी केलं आहे ज्यांनी पण केलं आहे, कारण ह्याच्यामुळे काय झालं आहे, ह्याचं अस्तित्व राखून आहे. आता अशा तर प्लेसवर तुम्हाला माहिती आहे, असं काही बांधलं गेलं नाही, किती खराब करून टाकतात लोक, किती कचरा फेकतात, किती दारू पितात. तर ही एक खूप चांगली गोष्ट झाली आहे. तुम्ही बघाल इकडचा खालचा एरिया, तर अख्खी मुंबई दिसेल तुम्हाला. इकडे समुद्र आहे, खूप सुंदर वाटतंय दृश्य. चला आता देवीचं दर्शन घेऊया.
सुंदर जागा ही तुम्ही बघाल तर 1952 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने ह्याला वन विभाग म्हणून घोषित केलेलं मे बी तेव्हा इकडे जंगल असावे 1952 मध्ये तेवढी मुंबई सिटी डेव्हलप नसावी होतो तर मिलियन शेअर्स जेव्हा इकडे वॉल्कॅनो झाला असेल तेव्हा ही जागा पूर्ण बंजर झाली असेल झाडं म्हणा किंवा प्राणी मात्र मला सगळे अख्खी बंद झाली असेल आणि तेव्हा हा एवढा मोठा लावाचा उद्रेक झाला असेल आणि अख्खाचा अख्खा डोंगर बनला असेल. तुम्ही इमॅजिन करा किती महत्त्वपूर्ण ही जागा आणि आपण त्याला नष्ट करतो आहोत. 2007 मध्ये हे जे महत्त्व समजलं जेव्हा BMC तर्फे आर्किओलॉजी स्टडी झाली इकडे आणि तेव्हा ग्रेड 2 हेरिटेजमध्ये हे जे ह्याला इन्क्लूड केलं गेलं तर ग्रेड 2 केल्यामुळे ह्याचं संरक्षण तर होत आहे पण मला नाही वाटत एवढं टुरिझम किंवा आपल्या मुंबईमधल्याच लोकांना माहीत असेल ही जागा आणि ह्याचं इम्पॉर्टन्स. आपण असं बाहेर लांबून बघू तर हा ठीक आहे डोंगर दिसतं आणि वर मंदिर आहे बस पण खरं अर्थ त्याचं हे आहे. तर एक चांगली गोष्ट आहे की मी जसं आधी बोललो की मंदिर झालं कारण त्याच्यामुळे धार्मिकदृष्ट्या ही जागाची संरक्षण होत आहे असं बोलेन. तर खूप सुंदर आहे खूप प्लेझंट वाटतं या संध्याकाळी इकडे. तुम्ही या तुमच्या फॅमिलीबरोबर नक्की या आणि मजा लुटा खूप सुंदर आहे. पुन्हा भेटी आपण अशाच एक्साइटिंग ब्लॉगमध्ये अशाच हिडन प्लेसेसमध्ये आणि मजा करूया तोपर्यंत बाय. आणि हो बंद बघितलंच तर सबस्क्राईब करून जरूर जावा. बाय.